विचार मंचावर उपस्थित मान्यवर संजय भरी साहेब, या कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केलेलं आहे असे जगन्नाथ भरी साहेब स्वयं ज्यांचं नाव ईश्वर आहे असे ईश्वर जाधव या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी अत्यंत प्रभावीपणे असं आपलं मनोगत व्यक्त केलं असे प्रकाश महाजन साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राजाभाऊ सोनवणे साहेब जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचं काम करतात, या कार्यक्रमाला आवर्जून असलेले प्राध्यापक अशोक वसावे सर, या कार्यक्रमाला आवर्जून ज्यांनी उपस्थिती लावलेली आहे असे माननीय वसंत सोनवणे साहेब, आणि आता ज्या मुलीचं आपण व्याख्यान ऐकलं त्या माननीय नम्रता सूर्यवंशी, अतिशय तडपदार असं व्याख्यान या वयामध्ये नम्रताने दिलेलं आहे, अशा कडाडणाऱ्या नम्रता प्रत्येक घरामध्ये हो की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या विचारांची क्रांती या आधुनिक काळात पुन्हा पुन्हा घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो. सबंध विज्ञानाचे जनक मानसशास्त्रज्ञांचे शास्त्रज्ञ, जगातल्या सर्व शास्त्रज्ञांचे जनक, शास्त्रांचे जनक महातारुणिक तथागत गौतम बुद्ध, आज तसा संमिश्र दिवस आहे. एकीकडे सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे आणि दुसरीकडे याच दिवशी सिद्धार्थ गौतम बुद्धाचा महापरिनिर्वाण देखील झालेला आहे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट आजच घडलेली आहे ती म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाला आजच्या दिवशी ज्ञानप्राप्ती देखील झालेली आहे. म्हणून जन्म मृत्यू आणि ज्ञानप्राप्तीचा हा दिवस खऱ्या अर्थाने आपण आज साजरा करत आहोत. परंतु माणसं येतात, माणसं जातात. बुद्धाचं तत्वज्ञान हे अनित्य आहे, या तत्वावर आधारित आहे. म्हणून या पृथ्वी तलावरती प्रत्येक गोष्ट जी जन्माला येत असते ती कधी ना कधी नष्ट होत असते, आणि म्हणून बुद्धाचा जन्म झाला आणि बुद्धाला महापरिनिर्वाण पदही प्राप्त झालं आणि बुद्धाला या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली, म्हणून या तीनही दिवसांचा संयोग साधून आज पुणे शाहू आंबेडकर विचार मंचाने अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना त्यांना फार कष्ट झालेले आहेत ते आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत, आणि त्या कष्टासाठी तुम्ही ज्या पद्धतीने एवढी मोठी उपस्थिती लावलेली आहे ती उपस्थिती अतिशय आनंददायी ठरणारी आहे. म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्धाचा आपण सातत्याने त्यांच्या विचाराचा आपण आदर्श ठेवूया. सिद्धार्थ गौतम बुद्ध जन्माला आले आणि जन्माला आल्याबरोबर या देशामध्ये खऱ्या अर्थाने नीतिमत्ता, माणुसकी, तत्वज्ञानाचा जन्म झाला. तसं पाहता सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या पलीकडचा जर इतिहास विचार केला तर अतिशय पशूंचा इतिहास होता. या देशाला कुठल्याही प्रकारची संस्कृती नव्हती, या देशाला कुठल्याही प्रकारचा विचार नव्हता, या देशाला कुठल्याही प्रकारचं तत्वज्ञान नव्हतं, या कुठल्याही या देशाला कुठल्याही प्रकारचा आचार आणि विचार नव्हता. या देशाला फक्त आणि फक्त एकच गोष्ट माहीत होती, पशूंसारखा व्यवहार करणे, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये उपलब्ध असलेली जेवढी साधन सामग्री आहे तिचा उपभोग घेण्यासाठी या देशामध्ये विषमता निर्माण करणे हा इतिहास बुद्धाच्या नंतरच्या काळामध्ये बुद्धाचा जन्म झाला आणि बुद्धाने जेव्हा ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्ध तत्वज्ञान या जगामध्ये पसरविलं त्याच्यानंतर मात्र या देशामध्ये खऱ्या अर्थाने एक माणूस म्हणून माणसासारखं जगण्याची एक तत्वज्ञान उदयाला आलं, माणूस म्हणून माणसाला विचारण्याचं तत्वज्ञान उदयाला आलं,
आणि त्याच्यानंतर मात्र या देशाचा इतिहास फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ब्राह्मण आणि बौद्ध यांच्यातला संघर्ष म्हणजे या देशाचा इतिहास होय. म्हणून या देशाच्या इतिहासाची सुरुवात बुद्धाच्या तत्वज्ञानाने होते आणि म्हणून हे तत्वज्ञान आपल्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आणून दिलं त्या तत्वज्ञानाचा अभ्यास आणि विचार करून ते जगण्यासाठी तत्वज्ञान आपण अंगीकारलं पाहिजे. आणि माणसाने मनुष्यत्वाकडे मनुष्य प्राण्यात्वाकडे जाण्यापेक्षा बुद्धाच्या विचाराकडे आणि त्या तत्वज्ञानाकडे जाण्याची अत्यंत गरज महत्वाची बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. बाबासाहेब आंबेडकरांना हे माहिती होतं की या देशामध्ये एकच तत्वज्ञान काम करू शकतं, ते फक्त बौद्ध तत्वज्ञान. कारण हे बौद्ध तत्वज्ञान माणसाला माणूस म्हणणारं तत्वज्ञान होतं. माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेलं जे ज्ञान लागतं ते हे ज्ञान या विचारांमध्ये या तत्वामध्ये होतं. आणि म्हणून संबंध बाबासाहेबांच्या अगोदर आणि बाबासाहेबांच्या पूर्वी त्याच्यानंतर देखील अनेक जगातले विचारवंत जे आहेत ते फक्त बुद्ध तत्वज्ञानाला मानतात आणि बुद्ध तत्वज्ञानाच्या आधारावरती आपले सिद्धांत व्यक्त करतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जर या देशामध्ये राष्ट्र निर्माण करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी हा देश पूर्णपणे बौद्धमय करीन. परंतु हा देश बौद्धमय करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना जे आयुष्य लाभलं ते फक्त एक महिना आणि काही दिवस. परंतु बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये जे भारत बौद्धमय करणार आहे हे तत्व होतं, ते तत्व पुढच्या पिढ्यांनी ते पूर्ण करावं असं त्यांचं स्वप्न होतं. केवळ बुद्धाचा विचार, पंचशील, त्रिशरण, वंदना म्हणून जागवण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं की हा देश बौद्धमय करायचा. हा देश बौद्धमय कसा करायचा तर या देशातल्या तळागाळातल्या मग ते आदिवासी असतील, ते NT असतील, ते SC असतील, ते अनेक जाती जमातीमध्ये विभागलेला समाज असेल त्या सगळ्या समाजाला माझा बौद्ध झालेला समाज एकत्र करीन आणि एकत्र करून त्यांच्यापर्यंत बौद्ध तत्वज्ञान पोहोचवेल अशा विचारांना बाबासाहेबांनी समोर ठेवलं. आणि मी भारत बौद्धमय करील हे स्वप्न पाहिलं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मात्र आम्ही कुठल्याही समाजाला जोडण्याचं काम केलं नाही. आम्ही अनेकांशी उद्धट वागायला लागलो. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची शिष्यवृत्ती घेता, बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षण घेता, बाबासाहेबांचा जयभीम म्हणत नाही म्हणून लोकांना अतिशय दुःख देत गेलो. परंतु जे लोक आपल्या समोर आणि आपल्या सोबत यायला पाहिजे होते ते लोक मात्र आपल्यापासून दूर करत गेलो. आणि आज आपण बघतो की सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सगळ्याच पातळ्यांवरती आज आपला समाज अत्यंत अस्वस्थ जीवन जगत आहे. अशा प्रकारचं अस्वस्थ जीवन जगण्यापाठीमागचं कारण आपल्यामध्ये अस्तित्वात असलेला अहंकार. मी बौद्ध झालो म्हणजे मी अहंकारी झालो, मी पंचशील म्हणतो म्हणून अहंकारी झालो, मला वंदना येते म्हणून अहंकारी झालो, मी विपश्यनेला जातो म्हणून अहंकारी झालो, मी बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त निळा झेंडा तो फक्त माझाच आहे एवढं म्हणण्यासाठी मी अहंकारी झालो. आणि बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे ते कुठल्याही प्रकारचा अहंकार न बाळगता मी कितीही मोठा झालो. बुद्ध म्हणतात, बुद्धाला म्हणायला लोक की बुद्ध तुम्ही इतके मोठे आहात, सिद्धार्थ तुम्ही एवढे मोठे आहात, पण तरी तुम्ही जमिनीवर बसतात, तुम्ही झाडाखाली बसतात, त्याचं कारण काय आहे? तर बुद्ध म्हणतात मी कितीही मोठा झालो तरी मी जमिनीवर बसतो, कारण जमिनीवर बसल्यानंतर मला पडण्याची भीती राहत नाही. म्हणून मी कुठल्याही प्रकारे माझ्या अहंकार येता कामाने जी माणसं जमिनीवर बसतात आणि जमिनीवरचं तत्वज्ञान सांगतात की माणसं बुद्धत्व प्राप्त करतात एवढं मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्धाचा विचार सांगत असताना अनेक वेळा बाबासाहेब आंबेडकर सिद्धार्थ गौतम बुद्धाचा विचार सांगताना
ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी 10वीची परीक्षा पास केली, त्या काळाची मॅट्रिक परीक्षा पास केली, तेव्हापासून 1927 ला पहिल्यांदा सोलापूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी बौद्ध धर्म स्वीकारण्यापेक्षा कुठल्या तरी धर्मात जाणार आहे, परंतु मी या धर्मात राहणार नाही. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्याला घोषणा केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर 1-2-4 लोकांना घेऊन धर्माची माहिती स्वीकारू शकले असते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना एवढं माहीत होतं की माझ्या समाजाला तयारी करण्यासाठी आणि 9 कोटी समाजाने धम्म स्वीकारण्यासाठी जो काय लागणार आहे तो बाबासाहेबांनी दिला होता. आणि बाबासाहेबांनी 1956 मध्ये 14 ऑक्टोबरला नागपूरला जी धम्म दीक्षा घेतली, ती धम्म दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेब तुम्ही धम्म स्वीकारलेला आहे म्हणजे आता तुम्ही पूर्वीचे महार राहिलेला नाही. बाबासाहेब म्हणले, बरोबर आहे, मी आता महार राहणार नाही, परंतु तुमच्या सवलती जातील, तुमचं आरक्षण जाईल, तुमच्या सगळ्या सवलती जातील. बाबासाहेब म्हणाले, बौद्ध धर्मासाठी मी जेवढं कार्य केलेलं आहे, हिंदू धर्म सुधारण्यासाठी जेवढं कार्य केलेलं आहे, ते कार्य सगळं गेलं तरी चालेल, माझं आरक्षण दिलं तरी चालेल, माझ्या मुलांना मिळालेल्या सवलती दिल्या तरी चालतील, परंतु मला फक्त आणि फक्त बौद्ध धर्म महत्वाचा आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाने आजही सवर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही फिरतो त्यावेळेला अनेक मुलांच्या पीसीवरती कुठेही बौद्ध धर्म लिहिलेला नाही. सगळे आजही हिंदू महार म्हणून लिहितात, आजही हिंदू म्हणून महार म्हणूनच घेतात, याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती नाही. केवळ बौद्ध जयंती साजरी करून जर आम्ही अजूनही महार शब्द आमच्या तिथीवरती आमच्या कागदपत्रांवरती लिहित राहो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी आम्ही अत्यंत करंटे आहोत. म्हणून आपण ठरवलं पाहिजे की किमान कागदपत्रांवरती तरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला संदेश आमच्या मुलाबाळांच्या तिथीवरती बौद्ध म्हणून घेतलं पाहिजे, तसं लिहायला भाग पाडलं पाहिजे. घरी आलेली जनगणना करणाऱ्या लोकांना देखील सांगितलं पाहिजे की आम्ही बौद्ध आहोत, हिंदू महार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा जर लढा कोणता असेल तो धर्मांतराचा लढा होता. आणि तो धर्मांतराचा लढा दांभीपासून ते 1956 पर्यंत बाबासाहेबांनी लढला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी जात विरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला आणि बौद्ध धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची जात नाही, धर्म धम्म आहे तो धर्म नाही असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेऊन या समाजाने भारत बौद्धमय करण्याचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत बौद्ध समाज हा संघटित होत नाही तोपर्यंत बौद्ध समाजाच्या शिक्षणाला काहीही अर्थ उरत नाही. जोपर्यंत बौद्ध समाज संघटित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बौद्ध समाज संघर्ष करू शकत नाही. आणि म्हणून संघर्ष करण्यासाठी पहिल्यांदा शिक्षणाची गरज आहे. आजही बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांनी दिलेला जो विचार आहे की भारत हा प्रज्ञावान करू, बौद्ध समाज प्रज्ञावान झाला पाहिजे, बौद्ध समाज शिक्षित झाला पाहिजे, परंतु आजही आमची मुलं नीट शिक्षण घेत नाही. आजही सगळ्यात जास्त शाळा गळतीचं प्रमाण आमचं आहे, शाळेत न जाण्याचं प्रमाण आमचं आहे, कॉलेजमध्ये न जाण्याचं प्रमाण देखील आमचं आहे. आजही आमची मुलं वर्गामध्ये शाळेमध्ये बसत नाही, कॉलेजमध्ये वर्गात बसत नाही, आमची मुलं लायब्ररीत बसत नाही. एकीकडे बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करताना आम्ही सांगतो, आज आमची मुलं 18 मिनिटं सुद्धा अभ्यास करताना दिसत नाही. आमची मुलं कॉलेजमध्ये गेल्यानंतर उच्च शिक्षण घेताना दिसत नाही. घरातला एक मुलगा शिकतो आणि 3 मुलं कुठेतरी रिक्षा चालवतात, कुठेतरी मजुरी करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सवलती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कष्ट, हे मात्र आम्ही या 50-60 वर्षामध्ये ते कष्ट बाबासाहेब आंबेडकरांचे
कधी उपयोगाला आणले नाही. त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकर नुसते भावनी घेऊन जयंत्या साजऱ्या केल्या, डीजे लावले, आम्ही नुसते नाचलो. नुसते नाचलोच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन त्या दिवशी सगळे दारू पिले, सगळे गुटखा खात होते आणि सगळेच माणसं असे करंटे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जयंती साजरी करत होते. यापेक्षा दुर्भाग्य या समाजाचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाने बौद्ध तत्वज्ञानाचा अवलंब करून करुणेचा, शांतीचा, अहिंसेचा, निर्व्यसनाचा विचार घेऊन या संबंध भारताला आदर्श समोर ठेवून जर जीवन जगलं तर बाकीचा समाज ऑटोमॅटिक आपल्याकडे जोडला जाईल आणि त्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. आज आमच्यातले काही तुटपुंजे लोक डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक झाले, परंतु त्यांची संख्या अतिशय अल्प आहे. आजही वेळ गेलेली नाही. बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर बाबासाहेबांसारखं होता जरी नाही आलं तरी विद्यापीठातलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन आमचा समाज हा पूर्णपणे बाबासाहेबांचा अनुयायी बनेल. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली क्रांती आमचा समाज घडवेल असा विचार बाबासाहेबांना अभिप्रेत होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय तळमळीनं, अतिशय तळमळीनं संबंध समाजाला धर्मांतर केले. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि हिंदू धर्मासारखा अत्यंत विषमतावादी धर्म, जातीवादी धर्म, ब्राह्मणवादी धर्म हा सोडायला सांगितला. परंतु आजही आमचा समाज लग्न असेल तर हळदी लावायला पहिल्यांदा जातो, पत्रिकांवरती हळदी लावल्या जातात. अरे जो समाज हळदी लावतो तो समाज म्हणजे हिंदू आहे एवढं सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. आजही आमचा समाज पत्रिकेवर हळद लावतो. आजही लग्न झाल्यानंतर सगळ्या देवी देवतांची पूजा करतो. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पहिल्या घरात लावतो आणि सगळ्यांच्या किचन मध्ये आजही सगळ्या देवी देवता टाकतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांसोबत आम्ही ड्युअल पॉलिसी करतो. एकीकडे बाबासाहेबांचे पुतळे, सिद्धार्थ गौतम बुद्धाचे पुतळे आपण आणतो आणि दुसरीकडे घरामध्ये मात्र किचन रूम पर्यंत आमच्याकडे सगळ्या देवी देवता असतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना मात्र आम्ही विसरून जातो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आम्ही विसरतो. आपण बाबासाहेबांना धोका देत नाही तर आम्ही स्वतःला धोका देतो आणि आपली प्रगती थोडतो. बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होत की माझ्या समाजाचं आत्मबळ वाढवायचं असेल, माझ्या समाजाला स्वाभिमानाने जगायचं असेल तर माझ्या समाजाने बौद्ध तत्वज्ञान, बुद्धाचा विचार आत्मसात केला पाहिजे. जोपर्यंत हा विचार आत्मसात करणार नाही माझा समाज तोपर्यंत माझ्या समाजाची अवस्था सुधारणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली क्रांती अजूनही होत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर 1952 मध्ये आणि 1954 मध्ये ढसाढसा रडले की मला शिकलेल्यांनी धोका दिला, कारण शिकलेली माणसं हळद लावू लागले, शिकलेली माणसं देवी देवतांची पूजा करू लागले आणि शिकलेली माणसं सजीव घरामध्ये कर्मकांड करू लागले. आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली राजकीय, सामाजिक क्रांती कुठल्याही प्रकारची माझ्या समाजाने केली नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात या 60-70 वर्षामध्ये धोका दिलाय. आपल्याला बाबासाहेबांचं नाव घेण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार राहत नाही. सिद्धार्थ गौतम बुद्धाचं नाव घेण्याचा देखील अधिकार राहत नाही. जोपर्यंत शुद्ध चारित्र्य, जोपर्यंत माझ्या समाजाचा प्रत्येक माणूस दारू पिण्याचं सोडत नाही, जोपर्यंत घरामध्ये महिलांना तो मारणं सोडत नाही, जोपर्यंत महिलेला मुलांना मुलींना सन्मानाची वागणूक देत नाही, जोपर्यंत इतर जातीच्या लोकांना लोकांचा द्वेष करणं सोडत नाही, एक एक माणूस जोपर्यंत दुसऱ्या लोकांना, दुसऱ्या गटातल्या लोकांना आपण सोडत नाही तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची आपली पात्रता नाही. आणि म्हणून आजही महिलांचा सन्मान करा. त्या नम्रताने जे भाषण दिलं
ते भाषण तिथला कुठलाही पुरुष देऊ शकत नाही तेवढी ताकद त्या मुलीमध्ये आहे तिथे बसलेल्या प्रत्येक महिलेमध्ये आहे त्या महिलांचा सन्मान जोपर्यंत करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं आयुष्य महिलांची उन्नती होण्यासाठी महिलांची प्रगती व्हावी म्हणून संघर्ष केला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होत की या बसलेल्या सगळ्या महिला उच्च शिक्षित होतील. आजही यातली प्रत्येक महिला 12वी नंतर शिकत नाही, ग्रॅज्युएशन नंतर शिकत नाही, एकदा लग्न झालं की शिक्षण बंद ही जी प्रथा आपण निर्माण केलेली आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण प्रचंड मोठा धोका देतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या घरातल्या मुली जोपर्यंत उच्च शिक्षित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाची उन्नती होत नाही असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं. ते स्वप्न या बसलेल्या महिला पूर्ण करू शकतात. त्याचं कारण आजही वंदना म्हणायला लावली, आजही पंचशील त्रिशरण म्हणायला लावलं तर एकही पुरुष त्रिशरण पंचशील म्हणू शकत नाही इतकं महिलांमध्ये ताकद आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध तत्वज्ञान ते आत्मसात करू शकतात. पण महिलांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, विठ्ठल म्हणून वंदना म्हणायची, विहाराची वंदना म्हणायची किंवा जयंतीच्या दिवशी वंदना म्हणायची आणि घरी जाऊन पुन्हा त्याच देवी देवतांची पूजा करायची अशी वेल पॉलिसी असं दुहेरी धोरण ठेवू नका. असं दुहेरी धोरण जर ठेवलं तर आपल्यासारखे करण ते आपणच असणार आहोत. म्हणून बौद्ध धर्माचं जे अधिष्ठान आहे ते प्रज्ञेवर आहे. जोपर्यंत तुमच्यातली प्रज्ञा जागरूक होत नाही तोपर्यंत तुमचं चारित्र्य संपन्न जीवन असू शकत नाही. आणि चारित्र्य संपन्न जीवन जगायचं असेल तर पंचशिलाचं पालन करावं लागतं. आणि पंचशिलाचं पालन करणं म्हणजे चोरी न करणं. आज तुम्हाला सांगतो साधे बुद्धविहार बांधायचं असेल तर आजही आपल्याला सरकारी जागा घ्याव्या लागतात. आमच्या तेवढी ताकद नाही का की आम्ही प्रत्येक घरातून 1000 रुपये गोळा करून आमची स्वतःची विकत जागा घेऊन आमचा स्वतःच व्यवहार करू. अशा प्रकारची प्रज्ञा आमची कधी जागरूक होणार आहे. चारित्र्य संपन्न जीवन जगण्यासाठी आम्ही शीलवान झालं पाहिजे, आम्ही शील पाळलं पाहिजे, आम्ही करुणामय जीवन जगूया. एक वेळेस आपण कमी शिकलं तरी चालेल बाबासाहेब म्हणतात. परंतु आम्ही जोपर्यंत चारित्र्य संपन्न जगत नाही. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो एखाद्या रिक्षावरती दिसतो. अरे यातनं किती मोठी इन्सल्ट करतो आणि की बाबासाहेबा तसं म्हणून रिक्षा चालवतो. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा आज भारताच्या संविधानाच्या संदर्भात आहे. बाबासाहेबांचा फोटो आज अमेरिकेच्या विद्यापीठात आहे आणि भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कोलंबिया विद्यापीठात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आहे. त्या बाबासाहेबांचा फोटो महाराष्ट्रातल्या लोकांनी रिक्षावर लावला त्याच्यापेक्षा करमते आपण कोणी नाही. आज बाबासाहेबांच्या नावाने महाविद्यालय शाळा कॉलेजेस आम्ही स्थापन करू शकत नाही. साधी बालवाडी चालवण्याची अवकात आमच्यात नाही. आमच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना फक्त भावनिक दृष्टिकोनातून जयंतीच्या पुरतं किंवा जास्तीत जास्त महापरिनिर्वाण अशा प्रकारचं नाटक या ठिकाणी न करता आपण चारित्र्य संपन्न जीवन जगून मैत्री निर्माण केली पाहिजे. एकमेकांविषयी अहंकार सोडून आपण सबंध भारतीयांविषयी मैत्री निर्माण केली पाहिजे. कुणाला आपल्याविषयी भीती वाटली नाही पाहिजे. आपल्याजवळ येताना कुणाला प्रचंड त्रास नाही झाला पाहिजे अशी मैत्री बाबासाहेबांना अभिप्रेत होती की माझा समाज हा धम्माचं पालन करेल, सदाचाराचं पालन करेल, माणसाचे व्यवहार धम्मासारखे असतील असं त्यांना अभिप्रेत होत. म्हणून बाबासाहेब म्हणतात की जेव्हा दोन माणसं एकत्र येतात मग ते नवरा बायको असो भाऊ भाऊ असो दोन समाज एकत्र येतात त्यावेळेला नीती निर्माण होत असते. आणि म्हणून नीतीवान समाज निर्माण झाला पाहिजे. ज्या वेळेला समाजामध्ये नीती असेल त्यावेळेला चांगली धोरण समाज ठरवू शकतो. जोपर्यंत नीतिमत्ता नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य समता बंधुभाव निर्माण होऊ शकणं हे शब्द बोलायला सोपे आहे. अरे स्वातंत्र्य द्यायचं असेल तर अगोदर घरात द्या. स्वातंत्र्य द्यायचं असेल तर अगोदर आपल्या बायकोला द्या. तिला वाटेल तसं काम करू द्या. तिला शिकू द्या. तिला व्यवसायात उतरू द्या. तिला कष्ट करू द्या. तिलाही कुटुंबाची जबाबदारी पार पाडू द्या.
स्वातंत्र्य द्यायचं असेल तर आपल्या मुलांना द्या शिक्षणासाठी, स्वातंत्र्य द्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या घरातून स्वातंत्र्य सुरू झालं पाहिजे, अन्यथा लोकशाही या देशामध्ये टिकणार नाही. कारण देशामध्ये लोकशाही आणि घरामध्ये हुकुमशाही हे बाबासाहेबांना आधी प्रयत्न नव्हतं. म्हणून बाबासाहेब म्हणतात स्वातंत्र्याची चळवळ घरातून सुरू झाली पाहिजे. जोपर्यंत घरातून स्वातंत्र्याची चळवळ निर्माण होत नाही तोपर्यंत या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा बंधुभाव निर्माण होऊ शकत नाही. कारण बंधुभाव स्वातंत्र्य नसेल तर काही अर्थ होत नाही. अरे भावाला बाळू बनत नाही, लग्न झालं की भावापासून वेगळा होतो, आपलं आपलं पाहतो, नाही बापांची सेवा करत नाही तर डॉक्टर आंबेडकरांची काय सेवा करणार आहे, तो आपल्या भावा बहिणींची काळजी घेऊ शकत नाही, तो आपल्या बायकोची काळजी घेऊ शकत नाही, तर तो काय बंधुभाव सांगणार आहे. असा बंधुभाव घरामध्ये पहिल्यांदा निर्माण केला पाहिजे, घरामध्ये समता निर्माण केली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने त्या स्वातंत्र्याला त्या बंधुभावाला अर्थ आहे, तर खऱ्या अर्थाने देशामध्ये न्याय प्रस्थापित होईल, अन्यथा सबंध जगावरती अन्याय असेल. म्हणून बुद्ध म्हणतात की जोपर्यंत करुणावर नाही हे प्रेमावर आधारित आहे, आपण प्रत्येक माणसाने एकमेकावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत आपण प्रेम करणार नाही त्याशिवाय करुणेला काही अर्थ उरत नाही, आणि करुणा जर आपल्यात नसेल, एकमेकांविषयी दया नसेल. अरे एक काळ असा होता की आपण किमान घरी येणाऱ्या माणसाला अरे जेवलात का एवढं विचारत होतो, अरे रस्त्याला जाणाऱ्या प्रत्येक माणसाला जेवलात का विचारत होतो, प्रत्येक लहान मुलाला आपण विचारत होतो की जेवलात का. आज आपल्याला कुणी जेवलात का हे विचारायची वेळ सुद्धा नाही. आपण आज जेवण करताना दररोज बंद करतो. आज आपण कोणाला विचारत सुद्धा नाही जेवण केलं का. आज आपली संस्कृती आपले विचार एवढे संकुचित झालेले आहेत की आज आपण जेवलात का असं विचारत नाही. इतके छोटेसे विचारलं सुद्धा मैत्री प्रेम करुणा बंधुभाव निर्माण करणारे ठरेल. आणि म्हणून आपल्याला लोकांच्या काळजी घ्यायची असेल, समाजाची काळजी घ्यायची असेल, तर पहिल्यांदा आपण येणाऱ्या जाणाऱ्यांचं सुख दुःख तो कोणत्याही जातीचा असो, तो कोणत्याही धर्माचा असो, जोपर्यंत बौद्ध समाज हा प्रेमाने वागणार नाही, करुणेने वागणार नाही, तोपर्यंत हा देश बौद्धमय भारत होणार नाही. आणि भारत बौद्ध करायचा असेल 98% बौद्ध नालायक निघाले तरी चालतो, 98% बौद्ध नालायक निघाले तरी चालतील, परंतु 3% बौद्ध शिकलेले प्रज्ञावान या देशाला तारू शकतात एवढी ताकद आंबेडकरी विचारामध्ये आहे. ही आंबेडकरी विचाराची ताकद आम्ही जोपासली पाहिजे. ते समतेच्या भावावर आधारित आणि नीतीच्या आधारावर आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मनाची मलिनता दूर केली पाहिजे, अगोदर आपलं मन स्वच्छ केलं पाहिजे, दुसऱ्याविषयी कुठल्याही प्रकारची क्लिष्टता नको. जोपर्यंत आपलं मन स्वच्छ होत नाही